नमस्कार। राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत सरकार महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच आपण संविधानाचे पारायण आयोजित केलेले आहे। संविधानाच्या पारायणाचा आज 8वा दिवस। आजच्या या पारायणाच्या या सेशनमध्ये आपले मार्गदर्शक अॅडव्होकेट दंडराज वंजारी सर यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। सर स्वागत आपलं। धन्यवाद। त्याचबरोबर सर्व ऑनलाईन असणारे प्रेक्षक श्रोते यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो। आणि मी सन्माननीय वंजारी सरांना अशी विनंती करेन की कालचा सार्वजनिक सेवा योजनांच्या बाबीमध्ये समान संधी या अनुच्छेदामध्ये काही केस स्टडीचा भाग आपला बाकी आहे, तर त्याच्याविषयी सुरुवातीला आपण चर्चा करावी आणि त्यानंतर आज आपण अनुच्छेद 17 अस्पृश्यता नष्ट करणे आणि 18 किताब नष्ट करणे याच्या विवेचनाला सुरुवात करू। बरोबर। धन्यवाद सर्व श्रोत्यांना, तरुणांना माझा नमस्कार। काल आपण 16वा अनुच्छेद बघितलं। ओव्हरऑल 16व्या अनुच्छेदामध्ये समान संधी या बाबतीत जे काही वर्ग प्रवर्ग जाती जनजाती येतील त्याच्याबद्दलच विवेचन आहे। त्यानंतर कुळ आणि निवास हे दोन ऍडिशनल शब्द आपल्याला अनुच्छेद 16 आलेले बघितलेले, पर्याप्त प्रतिनिधित्व प्रोपोर्शनेट रिप्रेझेंटेशन ते नियुक्त्यांमध्ये आणि प्रमोशन्समध्ये कसं आखून दिलेलं आहे हे समभाग 4 अनुच्छेद 16 आलेलं आहे। त्यानंतर काही वर्गांना परिणामस्वरूप ज्येष्ठता म्हणजे त्यांची सेवा ज्येष्ठता ही कायम राहील, वाटेल की याची तर आता प्रमोशन झालंय पण त्या प्रमोशनच्या बरबुकूम त्याला ज्येष्ठता ही प्रदान केली जाईल आणि ही विशेष सवलत अनुसूचित जाती जमातींना देण्यात आलेली आहे। 4 दुसऱ्या समभागामध्ये 50% मर्यादा ठरवून देण्याचं जे औचित्य आहे त्याचा उल्लेख स्पष्टपणे झालेला आहे। अनेक लोक असा प्रश्न विचारतात की घटनेमध्ये कुठं 50% आहे, घटनेमध्ये कुठं 50% आहे। तर हे जे या ठिकाणी बॅकलॉग भरण्याचं जे एक तंत्र वापरलेलं आहे की ज्याच्यात 50% इतकी तरतूद अबाधित ठेवून पुढच्या वर्षीसाठी आपल्याला त्याप्रमाणे नियोजन केलं पाहिजे असं जे बंधन राज्यावर दिलेलं आहे ते इथं महत्वाचं आहे। याचाच परिणाम पुढे 50% रिझर्वेशनच्या भूमिकेत न्यायालयाच्या अनेक केसेसमध्ये झालेला आपल्याला दिसतो। त्याचप्रमाणे धार्मिक आणि सांप्रदायिक जी काही मंडळं आहेत ज्या काही नियुक्त्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा प्रपोर्शनेट रिप्रेझेंटेशन एक पर्याप्त समावेश सगळ्या जाती धर्मांच्या लोकांना मिळाला पाहिजे आणि जाती धर्मांच्या लोकांना मिळत असताना प्रत्येक धर्माचं प्रत्येक संप्रदायाचं जे औचित्य आहे तेही पाळलं गेलं पाहिजे। म्हणजे धर्मावरून तुम्ही म्हणाल की मग आता धर्मावरून इथं हे डिस्क्रिमिनेशन झालेलं दिसतंय, धर्मावरून काहीतरी वेगळा प्रकार घडलेला दिसतोय, असं नाही आहे। कारण त्या धर्माचं त्या संप्रदायाचं एक औचित्य एक सांस्कृतिकरण जपण्यासाठी ही तरतूद समभाग 5 16 केलेली आहे। आपण हे सविस्तर काल बघितलं। आता काही ठळक 2-3 केसेस आहेत त्या बघणं अशासाठी आवश्यक आहे की त्या केसेसमुळे ह्या अनुच्छेद 16 संबंध संपूर्ण घटनेतील ज्या तरतुदी आहे जिथं ते लागू झालं पाहिजे त्याच्याशी जोडण्यात आलेला आहे। आपण ह्याच्यातली पहिली केस जर बघितली तर 1997 अशोक कुमार गुप्ता वर्सेस स्टेट ऑफ UP ही फार गाजलेली केस आहे। त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने SC आणि ST पदोन्नतीतलं आरक्षण हे कायम केलेलं आहे। तुम्हाला बिंदू प्रणालीने जे पदोन्नतीमध्ये आरक्षण द्यावं लागतं त्या पदोन्नतीतलं आरक्षण कायम केलं आहे। कारण 16 असं म्हटलेलं आहे की पर्याप्त प्रतिनिधित्व त्यांना तिथं मिळालं पाहिजे। म्हणजे एखादी डायरेक्टर जनरलची पोस्ट असेल तर डायरेक्टर जनरलच्या पोस्टला एकही मागासवर्ग नसेल तर ते विपरीत होणार, समान संधीच्या विरुद्ध जाईल ते तत्वाच्या। म्हणून त्या ठिकाणी पदोन्नतीतलं आरक्षण देऊन अशा लोकांना ज्यांना याच्या आधी कधी संधी मिळाली नाही अशा लोकांना मिळाली पाहिजे याचा मूळ उद्देश सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलं ते अशोक कुमार गुप्ता आणि स्टेट ऑफ UP या केसमध्ये। त्यानंतर दुसरी या अनुच्छेदावर अतिशय महत्वाची अशी केस आहे ती सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ कर्नाटका वर्सेस उमादेवी ही 2006 सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की अनुच्छेद 16 हा अनुच्छेद 14 व आर्टिकल 320 आणि आर्टिकल 335 सोबत विचारात घेतला गेला पाहिजे।
आता 14 कायद्यापुढे सगळ्याची समानता हे तर विचारात घेतलेलं आपण बघितलेलं आहे, पण अनुच्छेद 309, 320 आणि अनुच्छेद 335 काय आहे हे एकेका ओळीत बघू, कारण आपण पुढे जात असताना त्या अनुच्छेदावर जेव्हा येऊ तेव्हा सविस्तर विवेचन करणारच आहोत. पण 309 आर्टिकल असं सांगतं की संघराज्य किंवा राज्य यांच्या सेवेत भरती व सेवा शर्ती, म्हणजे संघराज्याची असो केंद्राची असो की राज्याची असो की केंद्रशासित प्रदेशाची असो, यांच्या सेवा भरतीचे जे नियम शर्ती व अटी तयार होतील त्या शर्ती व अटी या अनुच्छेद 16 अनुरूपच तयार झाल्या पाहिजे. म्हणजे सेवा शर्तीमध्ये जर तुम्ही अनुच्छेद 16 चा उल्लेख केला तर पुढच्या कॉम्प्लिकेशन सगळ्या टळतात, कोर्टासमोर येणाऱ्या केसेसचा ओघ कमी होतो आणि सगळ्यांना समान संधी प्राप्त होते, न्याय मिळतो. त्यानंतर अनुच्छेद 320 असं सांगतो की लोकसेवा आयोगाचे कार्य, इथे MPSC UPSC जसं आपण म्हणतो की राज्य लोकसेवा आयोग केंद्र लोकसेवा आयोग, तर ह्यांची कार्यप्रणाली काय असावी, कशा पद्धतीची जाहिरात असावी, कशा पद्धतीचे मानदंड ठरवण्यात यावे, अर्हता ज्याची आहे क्वालिफिकेशन हे कसं विचारात घ्यावं, 10वी नंतर असेल, 12वी नंतर असेल, ग्रॅज्युएट नंतर असेल, काही इंजिनिअरिंगच्या स्पेशलाइज डिग्रीज असेल, तर ही कार्यप्रणाली कशी ठरावी हे 320 मध्ये आर्टिकल मध्ये विशद केलेलं आहे. आणि 335 मध्ये सेवा व पदे यावर अनुसूचित जनजाती यांचे हक्क, या ठिकाणी अनुसूचित जनजाती अनुसूचित जाती यांचाच उल्लेख आहे, इथे OBCचा उल्लेख नाही, हे OBC बांधवांनी या ठिकाणी लक्षात घ्यावं. अनेकांना असं आहे की ज्या ज्या ठिकाणी SC ST ना प्रावधान आहे रिझर्वेशनचं आरक्षणाचं त्या ठिकाणी OBCना सुद्धा आहे, पण 335 हा याला अपवाद आहे, याच्यामध्ये फक्त अनुसूचित जाती जनजातीचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे हे तीन आर्टिकल 309, 320 आणि 335 हे जेव्हा जेव्हा याच्या बरहुकूम कर्तव्य किंवा शासकीय प्रशासकीय संधी उपलब्ध करून दिल्या जातील तेव्हा त्या संधी अनुच्छेद 16 विपरीत नसणार, अनुच्छेद 16 अनुकूल अशा असतील असा मानदंड या महत्वाच्या केसमध्ये सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ कर्नाटका वर्सेस उमादेवी 2006 सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलेला आहे. त्यानंतर एक महत्वाची केस जी सांगण्यास एवढं महत्वाचं एवढ्यासाठीच महत्वाचं आहे की इंदिरा साणीच्या 1992 केसच्या निकालाच्या वेळी घटनापीठासमोर सुप्रीम कोर्टाच्या एक युक्तिवाद झाला, त्या युक्तिवादावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घटनापीठासमोरचं जे वाक्य होतं ते उद्धृत केलेलं आहे, म्हणजे डिसिजन मध्ये कोर्टाच्या निर्णयामध्ये त्या वाक्याचा उल्लेख केलेला आहे. आणि ते वाक्य असं आहे की आजवर प्रशासकीय क्षेत्रापासून वंचित राहिलेल्या व्यक्तींसाठी सामाजिक न्याय उपलब्ध व्हावा म्हणून घटनात्मक तरतूद करीत आहे. अनुच्छेद 16 ची तरतूदच मुळी अशासाठी करत आहे की प्रशासकीय क्षेत्रापासून जे जे लोक वंचित राहिले, ज्यांना यथोचित प्रतिनिधित्व मिळालं नाही, न्याय मिळाला नाही, किंबहुना संधी न उपलब्ध असल्यामुळं ते लोक तिथे पोहोचू शकले नाही प्रशासकीय क्षेत्रामध्ये, अशा लोकांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी अनुच्छेद 16 ची निर्मिती करीत आहो, हे घटनाकाराचं वाक्य या इंदिरा साणीच्या केसच्या संदर्भात महत्वाचं आहे. आणि शेवटची केस ज्याच्यावर आता एवढं उहापोह आणि हे सगळं इम्पेरिकल डाटा क्वांटिफायबल डाटा वगैरे जे शब्द आलेले आहे ती महत्वाची केस 2006 आहे सुप्रीम कोर्टासमोर, ती केस आहे नागराज वर्सेस युनियन ऑफ इंडिया. या केसमध्ये असं म्हटलेलं आहे की अनुच्छेद 16 हा समानतेचा आत्मा आहे, जी काही समानता आपण परिभाषित करतो आहे अख्ख्या घटनेमध्ये त्या समानतेचा आत्मा जर कोण असेल तर ते अनुच्छेद 16 आहे. म्हणून अनुच्छेद 16 आणि अनुच्छेद 16 मध्ये वेळोवेळी झालेल्या घटना दुरुस्त्या ह्या आपल्याला नजरेआड करता येत नाही, याचा यथासांग अभ्यास आणि आकलन आपल्याला असलं पाहिजे, जेणेकरून बरेचसे आपले आपले प्रश्न स्वतःला सुटतात आणि अनाठाही लिटिगेशन्स याच्यामधून निर्माण होत नाही. दुसरं महत्वाचं ऑब्झर्वेशन या केसमध्ये म्हटलेलं आहे की क्वांटिफायबल डाटा, इम्पेरिकल डाटा आपण ज्याला म्हणतो, तो असणं आवश्यक आहे एखाद्या कम्युनिटीचा बॅकवर्डनेस दाखवण्यासाठी. आम्ही क्वांटिफायबल डाटा तयार केला पण क्वांटिफायबल डाटा
मराठा आरक्षणाच्या वेळी सुप्रीम कोर्टात टिकू शकला नाही. त्याचं महत्वाचं कारण असं होतं की नागराज केस मधले जे मानदंड एक त्रिमितिक त्यांनी नेमून दिलेलं आहे त्या त्रिमितिक नुसार हा डाटा नव्हता. आणि समाजामध्ये इतर बॅकवर्ड लोक जर हजर असतील तर त्यावेळी एखादा विशिष्ट समाज जर तुम्हाला आरक्षणाच्या पठडीत आणायचा असेल तर त्यावेळी काय काय प्रिकॉशन्स तुम्ही घ्यायला पाहिजे त्याच्याबद्दलचे निर्देश या केसनी सुप्रीम कोर्टातनी या केसच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाने दिलेले आहे. तिसरं आणि शेवटचं सगळ्यात महत्वाचं की फॉर्मेशन ऑफ बॅकवर्ड क्लास कमिशन, केंद्र शासनाने असा मागास आयोग गठित करून डाटा तयार केला पाहिजे. ही जी बाब आहे ती इतकी महत्वाची आहे की यानंतर केंद्र सरकारने 2010 अशा प्रकारे आयोग गठित करून, मागासवर्गीय आयोग गठित करून असा डाटा तयार केलेला आहे. तो डाटा 2 वर्ष लागली, 2012 तयार झाला. त्याच्यानंतर तो केंद्र शासनाच्या गोपनीय या सदराखाली अजूनही तसाच आहे. शासनाला अधिकार आहे कुठली गोष्ट उघड करायची, कुठली गोष्ट गुप्त ठेवायची. कदाचित शासनाला एक अनामिक भीती असेल की हा डाटा जर ओपन झाला तर अनेक मागास वर्ग जे आहे ज्यांना आजपर्यंत आपल्या हक्कांची आपल्या आरक्षणाची जाणीव नव्हती ते लोक सुद्धा आरक्षण मागायला येतील आणि एक प्रकारची अनागोंदी परिस्थिती किंवा केओटिक सिच्युएशन, अराजकमय सिच्युएशन होऊ शकते. त्याच्यामुळं एक खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र शासनाने ही माहिती गुप्त ठेवलेली आहे. त्याच्यावर आपल्याला माहित असेल की अनेकदा आता महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यांच्यामधले वाद प्रतिवाद जे होतात की आम्ही डाटा मागितला होता तुम्ही दिला नाही, तुम्ही स्वतः सुप्रीम कोर्टात द्यायला पाहिजे होता मराठा आरक्षणाच्या केसच्या सुनावणीच्या वेळी तो तुम्ही दिला नाही, महाराष्ट्र शासनाने मागणी करूनही तुम्ही दिला नाही, मग याच्यामध्ये 102 वी घटना दुरुस्ती आली, मग राज्यांनी परत आपले स्वतःचे मागासवर्ग आयोग निर्माण करावे आणि डाटा निर्माण करावा, डाटा शोधून काढावा, अशा प्रकारचे जे काही निर्देश अधेमध्ये येत गेले त्या सगळ्यांचा उहापोह हा अनुच्छेद 16 संबंधातून होतो. अनुच्छेद 16 जर आपल्याला पूर्णपणे कळला असेल, घटनाकारांचं त्याच्या मागचं औचित्य काय होतं हे आपल्याला समजलं असेल, तर सरकार कधी कधी त्यांच्या राजकीय खेळी प्रचूर असा लपंडाव करत असतात हेही आता जनतेच्या लक्षात आलेलं आहे. म्हणजे इम्पिरिकल डाटा किंवा क्वांटिफायबल डाटा, क्वांटिफायबल म्हणजे ज्या डाट्यावर विश्वास ठेवता येईल अशी कारणं उपलब्ध असतील, आणि त्या क्वांटिफायबल डाटाच्या शब्दामध्ये हाही अर्थ आहे की 50% वर तुम्हाला रिझर्वेशन मिळू शकत नाही. कारण 50% वर रिझर्वेशन गेलं तर घटनेतल्या समतेच्या तत्वांना खंड होऊ शकतो, समतेचं तत्व बाधित होऊ शकतो. म्हणून हे 50% बंधन लावलेलं आहे, त्या बंधनामध्ये राहून असा डाटा निर्माण करणं आणि कोणकोण 50% समाविष्ट होऊ शकतं त्याचं क्वांटिफायबल मेजरमेंट, त्याचं मोजमाप, परिणामकारक असं मोजमाप करणं असा याचा अर्थ होतो. तो अर्थ तरुणांनी विशेष करून लक्षात ठेवावा, जेणेकरून राजकीय लोक काय वाटेल ते वारेमाप वक्तव्य करतात, समाजाला भावनिक दृष्ट्या वेठीस धरतात, मग त्याच्यामध्ये तरुणांचे बळी जातात. एक MPSC विद्यार्थी परीक्षा होत नाहीये किंवा वैफल्यग्रस्ततेतून आत्महत्या करतो, असे प्रकार कृपा करून होऊ नये. म्हणून माझी आवर्जून तरुण वर्गाला विनंती आहे की आपण या केसेस, हे अनुच्छेद आणि याच्यामध्ये दिलेले वाद प्रवाद याचा थोडासा यथासांग आणि सखोल अभ्यास करावा. थोडस त्रासदायक वाटेल हे तुम्हाला, पण एकदा कळलं की तुम्हाला याच्या बरहुकूम तुमची सगळी राजकीय सामाजिक व्यवस्था तुमच्या लक्षात येते, आणि जोपर्यंत घटनात्मक पद्धतीने आपली सामाजिक आणि राजकीय व्यवस्था आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण अज्ञानात राहत असतो आणि अज्ञानातून बरेचसे उपद्व्याप घडत असतात. ते कृपया होऊ नये हा प्रमुख उद्देश या संविधानाच्या पारायणामागे आपला आहे, तोही श्रोत्यांनी लक्षात ठेवावा. एवढं इथं थांबून मी आता असं म्हणेल की यशवंता आपण आता 17 अनुच्छेद वाचनाला घेऊया. 17 आणि 18 एकदा वाचला तरी चालेल. चालेल चालेल सर, खूप खूप धन्यवाद सर. आपल्या संविधानाच्या पारायणमध्ये भाग 3 मूलभूत हक्क त्यातला 17 अनुच्छेद अस्पृश्यता नष्ट करणे. अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे व तिचे कोणतेही स्वरूपातील आचरण निषिद्ध करण्यात आले आहे.
अस्पृश्यतेतून उद्भवणारी कोणतीही निसमर्थता लादणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध असेल. अनुच्छेद 18, किताब नष्ट करणे. एक सेनाविषयक, विद्याविषयक, मानविशेष नसलेला असा कोणताही किताब राज्याकडून प्रदान केला जाणार नाही. दोन, भारताचा कोणताही नागरिक कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही. तीन, भारताची नागरिक नसलेली कोणतीही व्यक्ती ती त्या राज्याच्या नियंत्रणाखालील कोणतेही लाभाचे किंवा विश्वासाचे पद धारण करत असताना राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही. राज्याच्या नियंत्रणाखाली कोणतेही लाभाचे किंवा विश्वासाचे पद धारण करणारी कोणतीही व्यक्ती राष्ट्रपतीच्या संमती नियंत्रणाखालील कोणत्याही प्रकारची भेट, वित्तलब्धी किंवा पद स्वीकारणार नाही. बरोबर आहे. अनुच्छेद 17, अस्पृश्यता नष्ट करणे. आता या ठिकाणी इतर अनुच्छेदाची भाषा आणि 17 भाषेमध्ये थोडासा फरक पडलेला आहे. हे डिक्टिम म्हणजे आदेश किंवा एक प्रकारचं घटनेने घोषणा केलेली आहे की अबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी, अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे. अस्पृश्यता कोणी यानंतर मानणार नाही किंवा पाळली जाणार नाही असा मुळमुळीत शब्द प्रयोग नाहीये. स्पष्टपणे घटनेने घोषणा केलेली आहे, जाहीरनामा असतो तशा प्रकारे घोषणा आहे की अस्पृश्यता ही नष्ट करण्यात आलेली आहे. जी एक खूप वर्षापासूनची जळमट असलेली, संस्कृतीला लागलेली कीड असलेली जी एक अमानवी कृती होती अस्पृश्यता, की मनुष्य प्राणी आपल्यासारखाच आहे, तोही आपल्याप्रमाणेच परमेश्वराचा एक आत्मारूपी अंश आहे, हे अध्यात्म सांगत असताना आपण हे कुठून हे चाल उचलून आणली की कोणी आहे त्याला हात लावायचा नाही, तो अस्पृश्य आहे, त्यांनी दुसऱ्या कुठल्या गोष्टीला हात लावायचा नाही. म्हणजे अस्पृश्यतेबद्दल जर आपण सगळं बघितलं तर याचा पहिला दस्तावेजी उल्लेख, तशी तर अस्पृश्यता अनेक ठिकाणी होती पण दस्तावेजी उल्लेख हा 1911 चौथ्या ब्रिटिश भारताच्या जनगणनेमध्ये झालेला आहे, जेव्हा हिंदू कॉलमचे 3 कॉलम करण्यात आले होते, हिंदू, अनिमिस, ट्रायबल्स आणि अनटचेबल अँड डिप्रेस क्लास. तिथे अनटचेबल हा शब्द कागदोपत्री शासन दरबारी पहिल्यांदा ब्रिटिश भारतामध्ये रुजू झाल्याचं आपल्याला दिसतं. ही प्रथा अमानवी असल्यामुळं आपण ती नष्ट करत आहोत, नष्ट करण्यात आली आहे, म्हणजे तिचं पालन होऊ नये अशा प्रकारचं हे डिक्टिम, एक प्रकारे आदेश, एक प्रकारे ठराव आणि घोषणा या अनुच्छेद 17 केलेली आहे. अनुच्छेद 17 पुढे असं म्हणतो की तिचे कोणत्याही स्वरूपातील आचरण निषिद्ध करण्यात आले आहे. कसल्याही स्वरूपात तुम्ही अस्पृश्यता जर बाळगली तर तिचं आचरण हे गैरकायदेशीर समजलं जाईल, निषिद्ध असणार आहे. आणि केवळ गैरकायदेशीर नाही तर अशा अस्पृश्यतेतून उद्भवणारी कोणतीही निसमर्थता लादणे, म्हणजे एखाद्याला इनकॅपेबल ठरवणे, अस्पृश्यता या संकल्पने किंवा या संकल्पनेच्या काही अन्य दिशा दशा याच्यातून कुणाला असमर्थ ठरवणे. इथं निसमर्थ शब्द वापरलेला आहे. निसमर्थ म्हणजे जे नियमाने समर्थता घालून दिलेली आहे त्याच्यामध्ये असमर्थ, असा त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो. अशा प्रकारे कुठल्याही अस्पृश्य या विरोधाखाली कोणावर सामाजिक, व्यक्तिगत, कौटुंबिक अपंगत्व लादणे, कुठल्याही प्रकारचं ते असो, हे सगळे कायद्याने गुन्हा ठरवलेले आहे, अपराध ठरवलेला आहे. आणि साधा अपराध नाही तर या अपराधाला शिक्षा होईल असंही आर्टिकल म्हणत आहे. की ही ह्या अनुच्छेद 17 खासियत आहे की हा गुन्हा तर होईलच पण तो सिव्हिल स्वरूपाचा गुन्हा नसेल, इट्स अ क्रिमिनल ऑफेन्स, आणि म्हणून तुम्हाला शिक्षाही होईल त्याच्यामध्ये, असंही या ठिकाणी अनुच्छेद 17 घोषित केलेला आहे. म्हणजे अस्पृश्यता खरोखरच भारतीय समाजातून पूर्णपणे निघून जावी असा या अनुच्छेदाचा अर्थ आहे.
म्हणून एक दोन तीन गोष्टी आपण पाहून घेऊ की ही घोषणा आहे. अस्पृश्यतेचे कुठल्याही स्वरूपातील आचरण हे निषिद्ध मानण्यात आलेलं आहे. अस्पृश्यतेतून उद्भवणारी कोणतीही निसमर्थता लादणे हा कायद्याने गुन्हा ठरवलेला आहे आणि अस्पृश्यता ही या समाजाला अपंगत्व निर्माण करणारी संकल्पना आहे म्हणून तिला हद्दपार करण्यात आलेली आहे. या ठिकाणी काही केसेसचा उल्लेख आपण बघतो तो एवढ्यासाठी की 1993 मध्ये जयसिंग व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया हे राजस्थान हायकोर्ट आणि त्याच्या आधीची देवराज व्हर्सेस बी पद्मनाभा ही मद्रास हायकोर्टाची. कारण 93 हा खटला जेव्हा सुप्रीम कोर्टासमोर आला तेव्हा राजस्थान हायकोर्ट आणि मद्रास हायकोर्ट यांचे जे निर्णय होते या आर्टिकलवर ते त्यांना विचारात घ्यावे लागले. का घ्यावे लागले की घटनेमध्ये अस्पृश्यता म्हणजे काय त्याची परिभाषा दिलेली नाहीये. परंतु मद्रास हायकोर्टाने आणि राजस्थान हायकोर्टाने अस्पृश्यता हा शब्द परिभाषित केला याची व्याख्या त्या लोकांनी दिली आणि ती व्याख्या एकाच ओळीतली आहे की अस्पृश्यता ही सामाजिक अपंगत्व निर्माण करणारी संकल्पना आहे. म्हणजे एखाद्याचं सोशल लाईफ जर आपण कितीही मात्रा मध्ये त्याचं स्वातंत्र्य हिरावून घेत असो सामाजिक स्वातंत्र्य तर ती एक प्रकारची अस्पृश्यता मानली जाईल असं या केसने सांगितलेलं आहे. आपल्याला सगळ्यात वेदनादायी केस रोहित वेमुलाची माहीत असेल की आज इतक्या प्रगतशील भारतामध्ये सुद्धा अशा प्रकारची केस घडते आणि सगळं जग भारत देश या केसच्या एका ऑब्झर्वेशननी हादरून गेलेला आहे. हे सामाजिक अपंगत्व काय आहे त्याची तुम्हाला कल्पना येईल की रोहित वेमुलाची जी सुसाईड नोट आहे त्या सुसाईड नोट मध्ये जे एक वाक्य रोहित वेमुलाने लिहिलं त्याच्यावर जगातले 3 कादंबरीकार, एक इटलीचा आहे, एक जर्मनीचा आणि एक अमेरिकेचा आहे, 3 कादंबरीकारांनी एक एक नॉवेल एक एक कादंबरी या एका वाक्यावर लिहायला घेतलेली आहे. ती कादंबरी आता प्रकाशित होईल येईल आपण ते पुढे बघू पण हे वाक्य फार महत्वाचं आहे. तो म्हणतो त्या सुसाईड नोट मध्ये की माय बर्थ इज अ फेटल ऍक्सिडेंट, अपघाती मृत्यू, फेटल ऍक्सिडेंट, माझा जन्म हा अपघाती मृत्यू आहे. म्हणजे आहे जन्म झाला तो निर्माण माणूस म्हणून पण त्याला तिथेच मरून जावं असं वाटतं. कारण जन्माला येतानाच जर मी आईच्या उदरात आहे, आईच्या उदरातून अजून बाहेरही पडलो नाही तरीही मला जी लेबल लावली जातात की हा अमुक कुळातला आहे, हा अमुक जातीचा आहे, याने अमुकच हे केलं पाहिजे, त्यांनी तमुकच केलं पाहिजे आणि केवळ मी त्या जातीचा किंवा त्या कुळाचा असल्यामुळं जो माझा अनन्वित छळ या ठिकाणी झालेला आहे, मी कॅपेबल असूनही मला माझ्या न्यायिक हक्कापासून वंचित ठेवलं गेलेलं आहे, माझे स्कॉलरशिप काढून घेण्यात आली, मला माझ्या होस्टेलमधून बेदखल करण्यात आलं, ही जी सगळी पिळवटलेली वेदना आहे ना या एका वाक्यात तुमच्या लक्षात येईल की अस्पृश्यता हे किती भयान असं विष आहे, सामाजिक विष आहे आणि तिचं निर्मूलन करण्यासाठी घटना कटिबद्ध आहे. घटनेबरोबरच आपल्याला हे दिसेल की जे कायदे आहे ते सुद्धा कटिबद्ध आहे. या ठिकाणी मी 2 कायद्यांचा उल्लेख करेल ज्यांचा प्रारूप सारखाच आहे किंवा एक हा दुसऱ्यातून निर्माण झालेला आहे. पहिला कायदा प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट, PCR आपण म्हणतो, तो 1955 साली झाला. घटनेमध्ये अनुच्छेद 17 आणल्यानंतर अस्पृश्यता ही राहिली, मग त्याच्यासाठी कायदा करून एक प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट असा एक छानपैकी शब्द वापरला की नागरी हक्क सुरक्षा कायदा, PCR ज्याला म्हटलेला आहे, त्या कायद्याने लोकांचे नागरी हक्क जे आहे ते अबाधित राहतील आणि कोणाकोणाला काय काय नागरी हक्क आहे हे त्या कायद्यामध्ये त्याच्या व्याख्या देऊन परिभाषित केलेलं आहे. त्यावरही हे थांबत नाही आणि ज्या अनुसूचित जाती जनजाती आहेत, आदिवासी आहेत, त्यांच्या जातीच्या उल्लेखाने, जातीच्या नावाने, केवळ त्या जातीत जन्मले आहे म्हणून त्यांच्यावर जो अन्याय होतो तो सातत्याने होतच राहिला आहे, याचं स्टॅटिस्टिक, याची सांख्यिकी, याची माहिती
ही केंद्र सरकारकडे म्हणजे भयावह माहिती होत राहिली, दरवर्षी त्याच्यामध्ये भर पडत राहिली आणि म्हणून अपरिहार्यपणे 1989 ला आपल्याला SC ST प्रिव्हेन्शन ऑफ अट्रॉसिटीज ऍक्ट निर्माण करावा लागला. हे दोन्ही कायदे या अनुच्छेद 17 अस्पृश्यता नष्ट करणे या विरोधावलीतून निर्माण झालेले आहे. महत्वाचा या ठिकाणी एकच मुद्दा आहे की कुठल्याही बाबतीत कुणालाही दर्जाहीनता देऊ नये, दर्जाहीनतेची वागणूक कोणाबरोबर करू नये, माणसानी माणसाशी माणसासारखं वागावं, यापेक्षा दुसरं बंधुतेचं, फॅटर्निटीचं, स्वातंत्र्याचं आणि समतेचं, सामाजिक न्यायाचं तत्व काही असू शकत नाही. या एका संकल्पने पायी आपण अनुच्छेद 17 व अनुच्छेद 17 अनुरोधाने आलेले हे सगळे केसेस आणि बाकीचं सगळं विवेचन बघितलेलं आहे. इथं एक महत्वाचा पारायण देताना काही संदेश असतो, तसा महत्वाचा संदेश एकच आहे की माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं. जर मला कोणी अशा प्रकारे हिणवलं तर किती वाईट वाटेल, ही संकल्पना आपल्या मनात ठेवून आपण दुसऱ्याशी आपलं तसं वागणं सोजवळतेचं समन्वयाचं ठेवावं की त्यालाही तसं वाटता कामा नये. कारण मला जर कोणी असं वागवलं तर किती दुःख होईल, तेवढं दुःख त्यालाही होईल, म्हणून ते देण्याची आपल्याला काही गरज नाही. म्हणून या ठिकाणी या गोष्टीचा उल्लेख आवर्जून करावा लागतो. कारण भारतामध्ये डिस्पॅरिटी, तफावत सामाजिक जीवनातली खूप आहे. गरिबी हा सगळ्यात मोठा अभिशाप आपल्या ट्रायबल लाईफला लागलेला आहे. कष्टकरी जनता ही त्या दर्जाहीनतेमुळं परेशान आहे, त्यांना साधं माणूस म्हणून संबोधलं जात नाही. आणि अशा वेळी एक चंगळवादी वृत्ती या जगामध्ये जी सर्व स्तूत सगळीकडे पसरलेली दिसते, त्याच्यामधून एक शोषणाची एक मालिका तयार होते. या सगळ्या अनुच्छेद 17 मुख्य उद्देश शोषणाविरुद्धचा आहे की कोणाचंही कुठल्याही बाबतीमध्ये सामाजिक दर्जाहीनतेच्या माध्यमातून शोषण होऊ नये. आणि ते शोषण मान अपमान असेल, पैशाची हानी असेल, हिनवणे असेल, एखाद्याचा नोकरीतला हक्क काढून टाकणं असेल, जाणून बुजून एखाद्याला त्रास देणं असेल. परवाच माझ्याकडे एक अमरावतीच्या सब इन्स्पेक्टरचं प्रकरण आलं, त्यांनी सुसाईड केलेलं आहे. जर खोलामध्ये जाऊन बघितलं तर असं दिसतं की विनाकारण त्याला म्हणजे डागण्यावर डागण्या, कधीतरी आपला अहमगंड शमवण्यासाठी, आपला इगो शमवण्यासाठी आपण दुसऱ्या माणसाला कमी लेखत जातो, पण विचार करत नाही की त्याला कमी लेखताना त्याची मानसिकता किती चिघडून तो काही विपरीत पाऊल उचलू शकतो. अशा वेळी विशेष करून शासन आणि प्रशासनामध्ये जी लोक आहेत किंवा जी लोक जाऊ इच्छितात त्यांनी लक्षात ठेवावं, माणसानी माणसाशी माणसासारखं वागावं. आपण अनुच्छेद 18 कडे आता वळूया. अनुच्छेद 18 किताब नष्ट करणे, हाही थोडंफार अनुच्छेद 17 भाषा वापरतो की किताब नष्ट करणे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सेना, अनुच्छेद 18 समभाग 1 म्हणतो, सेना व विद्या विषयक मानाशिवाय कोणताही इतर किताब किंवा टायटल राज्याकडून प्रदान केली जाणार नाही. म्हणजे सैन्यामध्ये जे रँक दिली जाते, विद्या विषयक ज्या रँक दिल्या जातात, उदाहरणार्थ कुणी पोस्ट ग्रॅज्युएट आहे, कुणी डॉक्टरेट आहे, कुणी प्रोफेसर आहे, तर कुणाला प्रोफेसर म्हणावं, कुणाला डॉक्टर म्हणावं, कुणाला पद्मश्री म्हणावं, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न वगैरे, हे जे विद्या विषयक म्हणजे विद्या द्योतक, विद्यादर्शक किताब आहेत, पद आहेत, तो मान आहे, ते नाव आहे, ते नाव दिल्या गेलं पाहिजे. आणि सेनेमध्ये पोलीसमध्ये जसे पदकं मिळतात त्याप्रमाणे ते ठरवतात, ब्रिगेडियर, कर्नल, कॅप्टन, जनरल, सुप्रिंटेंडंट वगैरे वगैरे जे पदनामं दिलेली आहे, जे किताब दिलेले आहे, त्याशिवाय इतर कुठलेही किताब दिले जाणार नाही. हे अनुच्छेद टाकण्याचा उद्देश एवढाच आहे की ब्रिटिश काळामध्ये काही पदव्या, राव बहादूर असेल, राव साहेब असतील, इनामदार असतील, त्या पंत असतील, काही पंडित, काही आचार्य वगैरे अशा ज्या काही पदव्या होत्या
त्या पदव्या दिल्या गेल्या होत्या. आता आचार्य वगैरे पदवी अजूनही आहे काही ठिकाणी, जे जसं बनारस हिंदू विश्वविद्यालय आहे त्यांनी ते प्रावधानित करून घेतलेलं आहे. तेही आपण पुढे बघू की राष्ट्रपतीच्या संमतीने आपल्याला अशी एखादी संस्कृतीचा म्हणजे ओढा पुढे नेणारी जर एखादी संकल्पना असेल, वहिवाटीने आली असेल, तर आपल्याला ती देता येते, पण त्यासाठी राष्ट्रपतीची संमती आणि परवानगी आपल्याला आवश्यक असते. परंतु असे किताब की जे किताब घटना रिकग्नाइज करत नाही, घटनेमध्ये ज्याला प्रावधान नाहीये, असे किताब आपल्याला लावता येणार नाही. ते कोणाला एखाद्या संस्थेला कुठल्याही माणसाला धरलं आणि किताब देऊन टाकलं असं देता येणार नाही. हे फार महत्वाचं, म्हणजे एक शिस्तीचं एक वळण लागावं समाज जीवनाला, राजकीय जीवनाला, त्यासाठी हे अनुच्छेद 18 चा समभाग 1 आहे. समभाग 2 असं म्हणतो की असा किताब भारताचा कोणताही नागरिक परकीय देशाकडून स्वीकारणार नाही. अशा प्रकारे जर किताब एखाद्या माणसाला परकीय देश देत असेल, अमेरिकेचा कुठला असेल, पाकिस्तानचा कुठला असेल, निशाणे पाकिस्तान हा किताब दिलीप कुमारांना पाकिस्तान शासनाने जाहीर केला होता. दिलीप कुमार जे आता निर्वतलेले आहेत हल्लीच, ज्यांच्या आठवणी फार ताज्या आहे आणि फार मोठा तो फिल्म सृष्टीतला हिरो म्हणून गाजलेली पर्सनॅलिटी आहे, त्यांना तो पाकिस्तानचा किताब त्यांनी घ्यावा की घेऊ नये याच्यावर बराच उहापोह झाला आणि बरेच वर्ष त्या किताबाची परवानगी राष्ट्रपतीने द्यावी अशा प्रकारचा प्रघात होता. शेवटी राष्ट्रपतीने काही अटी शर्ती घालून ती परवानगी त्यांना देण्यात आली होती. कारण जर एखादं परकीय राज्य युनो सारखं एखादी संस्था असेल, तिने एखादा किताब दिला असेल, तर तो किताब आपल्याला इथं भारतात मान्य करून घेण्यासाठी राष्ट्रपतीची परवानगी लागते. त्याशिवाय परकीय देशांनी दिलेला कुठलाही असा किताब आपल्याला ग्राह्य किंवा मान्य धरता येत नाही. समभाग 3 असं म्हणतो की भारताची नागरिक नसलेली कोणतीही व्यक्ती राज्याचे लाभाचे किंवा विश्वासाचे पद धारण करत असेल तर असा कुठलाही किताब राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय स्वीकारणार नाही. भारताचं नागरिक नसलेली व्यक्ती असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी जे हु इज नॉट सिटीजन ऑफ इंडिया शाल, जो भारताचा नागरिक नाही, अनुच्छेद 18 समभाग 3 आणि समभाग 4 याकडे थोडस लक्ष दिलं तर समभाग 3 काय म्हणतो की जो भारताचा नागरिक नाही अशा माणसाला परकीय राज्यातून मिळालेला एखादा किताब जर ठेवायचा असेल किंवा मान्यता मिळवून घ्यायची असेल तर राष्ट्रपतीची संमती असल्याशिवाय देता येणार नाही. आणि संमती द्यायची की नाही ते राष्ट्रपतीने ठरवायचं. ते पद विश्वासाचं असो, एखाद्या लाभाचं असो, तो माणूस भारतीय सेवेमध्ये आहे पण परकीय नागरिक आहे. उदाहरणार्थ कॉन्सुलेट जनरल वगैरे जे असतात, जे भारताचे नागरिक नसतात पण भारतामध्ये त्यांचं काम असतं, एक विश्वासाचं पद ते त्या दृष्टीनं धारण करत असतात. अशा लोकांना जर किताब आपले मिरवायचे असतील किंवा किताब लावायचे असतील नावासमोर, तर त्यासाठी राष्ट्रपतीची संमती लागेल आणि राष्ट्रपतीने ती संमती द्यावी की नाही हे ठरवायचं असतं. राष्ट्रपतीने जर दिली नाही तर असा कुणीही माणूस येऊन तो काही सरंजाम सारखा किताब वापरू शकत नाही. समभाग 4 पुढे जाऊन असं म्हणतो की भारताचे नागरिक असलेली व्यक्ती किंवा कोणतीही व्यक्ती राष्ट्रपतीच्या परवानगीशिवाय परकीय देशाकडून कोणतीही भेट, वित्त लब्धी म्हणजे प्रॉफिट किंवा पद स्वीकारणार नाही. असा एखादा किताब जो परकीय देशांनी भारताच्या नागरिकाला दिलेला आहे तो जर स्वीकारायचा असेल तर तो राष्ट्रपतीच्या परवानगीशिवाय तुम्हाला स्वीकारता येत नाही. मला आठवतं मी जेव्हा युनोच्या प्रतिनियुक्तीवरती होतो तेव्हा आंतरराष्ट्रीय पोलीस पदक आम्हाला युनोतर्फे बहाल करण्यात आलं होतं. त्याचं एक छोटीशी झलक मी तुम्हाला या ठिकाणी दाखवू शकतो. ते पदक अशा प्रकारचं होतं, निळ्या पट्टीतलं हे जे दिसते या हा हे ते पदक आहे. तर हे पदक त्यांनी तर दिलं पण नंतर आपल्या शासनानी ते अधिग्रहित करून त्याच्यावर एक ऑर्डर काढून तो आदेश जोपर्यंत
महासंचालक महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालयात आलं नाही तोपर्यंत आम्हाला हे पदक छातीवर लावायची परवानगी नव्हती. म्हणजे असं कुठलाही किताब किंवा कुठलीही एखादी पदवी तुम्हाला परदेशातून मिळत असेल तर त्यासाठी आपले महामहिन राष्ट्रपती भारताचे यांची परवानगी घेणं आवश्यक आहे. त्याशिवाय या अनुच्छेद 18 वर एकुलती एक केस आणि फार गाजलेली केस आहे, ते बालाजी राघवन वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1994 ची. त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की भारतरत्न पद्मविभूषण पद्मभूषण व पद्मश्री हे भारतीय राज्यघटनेने निर्धारित केलेले किताब आहेत, त्याच्यामुळे हे किताब एकदा राष्ट्रपतीच्या हातून प्रदान झाले की तुम्हाला आयुष्यभर लावता येतात, हे किताब लावायचे असतात. काही लोक या किताबाचा मान मर्तबा म्हणून मुद्दाम लिहत नाही, म्हणजे असा एक प्रघात आहे जो एक सांस्कृतिक प्रघात म्हटला पाहिजे, एक सिव्हिल प्रघात म्हटला पाहिजे की उठसूट आपण आपल्या नावासमोर पद्मश्री लावायचं नाही, कारण पद्मश्रीचं औचित्य एवढं मोठं आहे की आपण कुठेही पद्मश्री पद्मश्री लावत राहिलो तर त्याचं अवमूल्यन सुद्धा होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून लोकांनी आपला पद्मश्री म्हणून उल्लेख करू द्या, पण तुम्ही आपल्या नावामागे उठसूट पद्मश्री पद्मश्री लावू नका, असाही एक सांस्कृतिक प्रघात या ठिकाणी आहे. थोडक्यात महत्वाचं असं की अनागुंदी निर्माण होऊ नये, कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ, कोणाचा दर्जा मोठा कोणाचा दर्जा कमी, हे घटनेने ज्या पद्धतीने ठरवून दिलेलं आहे, एक सेन्स ऑफ डिसिप्लिन आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये असावी, त्यासाठी हे सगळं केलेलं आहे. पुढे आपण याचा अनुरोधाने अजून बऱ्याच गोष्टी घटनेमध्ये येणार आहे. राष्ट्रध्वज किंवा राष्ट्रीय चिन्ह आपलं 3 वाघाचं, ते कुणी कसं कुठल्या प्रकारे वापरलं जावं याचे जे निर्देश आहेत, ते निर्देश याच सगळ्या भागातून पारित करण्यात आलेले आहे की एक डिसिप्लिन याच्या बाबतीत एक शिस्तीचं वातावरण भारतामध्ये भारताच्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये असावं, अशा प्रकारचा हा प्रघात आहे. मला वाटतं आपण आज या ठिकाणी काही प्रश्न असतील तर घेऊ, नाहीतर थांबूया. दोन प्रश्न असे आलेत सर की नुकताच भारतामध्ये एक प्रश्न गाजला की राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलण्यात आलं त्याच्यामध्ये, तर तो पुरस्कार आणि हा किताब याच्यात काही फरक आहे का, हा एक प्रश्न विचारलेला आहे, कॉमन जो आहे तो आन्सर त्याच्यामध्ये. आणि दुसरं अशा पद्धतीचं आहे सर की काही वर्षांपूर्वी आपण बघितलं की बऱ्याच साहित्यकांनी पुरस्कार परत करणे हा एक प्रकार केला, तर परत केल्यामुळं कुठं घटनेचा अवलंबन हे होतं का, म्हणजे अपमान घटनेचा होतं का, उल्लंघन होतं का, असा प्रश्न. नाही, पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी असं देईल की राजू खेलरत्नावरून जे काही गदारोळ उठला होता तर त्याचं नाव बदलण्यात यावं. सरकार असं करू शकतं, सरकारला हे प्रावधान आहे. घटने म्हणजे कुठेही शासनाला एखाद्या पुरस्काराचं परंपरेने चालत आलेलं नाव बदलता येणार नाही असं नाहीये, ते बदलता येऊ शकतं आणि तसं विधेयक पारित करून केंद्र शासन राष्ट्रपतीकडे प्रस्ताव पाठवू शकतं आणि राष्ट्रपतींनी जर मंजुरी दिली तर एखाद्या माणसाच्या नावाने उद्धृत झालेला एखादा पुरस्कार दुसऱ्या माणसाच्या नावाने जर द्यायचा असेल तर तो दिला जाऊ शकतो. हा कारण मीमांसेचा भाग आहे. जसे द्रोणाचार्य पुरस्कार आपल्याकडे आहे, राजीव रत्न खेल पुरस्कार. आता काही लोकांचं म्हणणं होतं की बघ खेल पुरस्कार आणि राजीव गांधी यांचा काही संबंध नाही, त्यापेक्षा ते ज्ञानचंद सारखा एखादा खेळाडू जो भारताचं नाव दिगांतरी कीर्ती जाईल एवढं त्यांनी गाजवलं अशाच्या नावाने दिला गेला पाहिजे. हा युक्तिवाद रॅशनल वाटतो, म्हणजे रास्त युक्तिवाद आहे सारासार विवेकाला धरून. याच्यामध्ये जर सरकारनी तसं बिल पारित करून राष्ट्रपतीची संमती या अनुच्छेद 18 प्रमाणे घेतली तर तसा किताबाचा नामनिर्देश बदलवला जाऊ शकतो. आता दुसरा जो प्रश्न आहे की ज्या लोकांनी आपल्या पद्मश्री पद्मविभूषण पद्मभूषण भारतरत्न काही छोटे मोठे त्याच्यामध्ये किताब आहे, जसे साहित्य अकॅडमीचे वगैरे पुरस्कार आहे, तेही पुरस्कार परत केले होते, तर तो एक प्रकारचा अनुरोध प्रदर्शित करण्याचा भाग आहे. आणि त्याचं प्रावधान आपण उद्यापासून सुरू करणाऱ्या अनुच्छेद 19 मध्ये आहे की तुम्हाला लोकशाही राज्यामध्ये व्यक्त होण्याचा एक अधिकार दिलेला आहे, त्यामुळं त्या अधिकाराची जाणीव ठेवून अशा प्रकारे जर आपण पुरस्कार परत करत असू
तर तो काही देशाचा किंवा घटनेचा अपमान मानला जात नाही. मला आठवतं याच्यावर जेव्हा असा विचार झाला की या लोकांवर केसेस टाकून यांनी घटनेचा अपमान केलेला आहे अशा प्रकारचे काही पिटिशन सुद्धा दाखल करण्याचा प्रयत्न त्यावेळी झाला, परंतु हे पिटिशन कोर्टामध्ये टिकणार नाही. कारण एक प्रकारचा तो अनुरोध आहे की हे मी का करतोय, भारत सरकारचा अपमान व्हावा म्हणून मी पुरस्कार परत करतो आहे का, घटनेचा अपमान व्हावा म्हणून मी पुरस्कार परत करतो आहे का, तर याचं उत्तर आहे नाही. तर पुरस्कार परत का करतोय, कारण उद्वेग मला माझं व्यक्त होण्यासाठी एक हे कारण वाटतं की ज्या भारत देशाचा एक लोकशाही पाईक आणि लोकशाही संविधान असलेल्या देशाचा मी एक मानबिंदू आहे, मला अशा प्रकारे काही मूल्य धरून माझ्या आयुष्यातली हा किताब दिला आहे. आणि आज जे मूल्यांची घसरण झालेली आहे, आज जे अवमान मूल्यांचा होतो आहे, तर मला राहवत नाहीये. मला वाटतं मला नैतिक दृष्ट्या हे पद्मश्री माझ्याकडे ठेवण्याचा काही हक्क नाही आहे. मानसिक दृष्ट्या मी विकल अवस्थेला गेलेलो आहे आणि अशी विकल अवस्था जेव्हा मी माझ्या एखाद्या कृतीतून प्रदर्शित करतो जी कृती संविधानाने मला करण्याची मुभा दिलेली आहे, तर ती काही संविधानाच्या विरुद्ध कृती किंवा देशाच्या विरुद्ध कृती होऊ शकत नाही. ती एखाद्या सरकार विरुद्ध होऊ शकेल, एखाद्या पक्षांनी स्थापन केलेल्या सरकार विरुद्ध होऊ शकेल, कोणाच्या एखाद्याचा एखाद्यावर जुलूम झाला असेल त्याच्या विरुद्ध होऊ शकेल, परंतु हा देशाचा अपमान होत नाही किंवा राज्यघटनेचा सुद्धा अपमान होत नाही, असा एक सारासार विवेकी विचार त्याच्यामध्ये झाला. आणि याच्यामध्ये काही लोकांनी ते किताब नंतर परत घेतले, काही लोकांनी परत देऊन त्याचं पुढे आहे तसंच ठेवलं, ही आपली उद्विग्नता व्यक्त करण्याची एक बाब होती. त्याच्यामुळे याच्यात घटनेचा किंवा देशाचा अपमान होत नाही, हा घटनेचाच मानदंड आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. खूप खूप धन्यवाद सर. उद्याच्या भागामध्ये आपण स्वातंत्र्याचा हक्क हा एका ठिकाणी महत्वाचं जे काही अनुच्छेद आहे 19 भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधी विवक्षित हक्काचे संरक्षण ते बघणार आहोत. आणि आज या संविधानाच्या पारायणातील 18 भागात मध्ये उपस्थित असणारे ऑनलाईन सगळे प्रेक्षक श्रोते यांचं मी मनोपूर्वक आभार मानतो. उपस्थित असणारे माननीय रमेश पिसे सर आणि आपले मार्गदर्शक अॅडव्होकेट धनराज वंजारी सर यांचे आभार मानतो. आणि हा आजचा सेशन